अजित पवार गटाचे समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांनी महिला आणि शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. नेमकं काय बोलले पाहू या व्हिडिओमधून. यावरती यशोमती ठाकूर यांनी, देवेंद्र भुयार, तुम्ही महिलेचे असे वर्गीकरण करू शकत नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. कारण पोरगी जर पाहिजे असेल तर पोरगीसाठी तो पोरगा नोकरीवाला पाहिजे. पोरगी जर चांगली स्मार्ट पाहिली असेल, एक नंबर देखणी असेल, तर ते तुमच्या मायासारख्या पोट्याला भेटत नाही, ते नोकरीवाल्याला भेटते. आणि दोन नंबरची पोरगी कोणाला भेटते, ज्याच्यावर पानठेला आहे, एखादा धंदा आहे, किराणा दुकान आहे, पानठेला चालवते, अशा माणसाला दोन नंबरची पोरगी डोंबळी डांबळी भेटते. आणि तीन नंबरचा जो गाय आहे राहिला शिल्ला हेबळली हाबळली पोरगी शेतकऱ्याच्या पोट्याला भेटते. म्हणजे शेतकऱ्याच्या पोराचं काही खरे राहिलं नाही. म्हणजे येणारं जन्माला येणारं जे लेकरू आहे ते हेंबळ हांबळच निघत राहते. माय इल्लू पिल्लू त्याच्या पोटी बांधणाराचं पिल्लू, असंच कार्यक्रम आहे आपला सगळा. आश्चर्य वाटलं की ज्या ठिकाणी अजितदादाचा लाडक्या बहिणीचा कार्यक्रम होतो त्याच ठिकाणचे आमदार इतके अपशब्दांमध्ये महिलांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन आहे. महिला ही जननी आहे, त्यांना तुम्ही कॅटेगराईज करू शकत नाही. ती संसार चालवत असते, जिच्या हातात पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी असं आपण म्हणत असतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे हे शब्द आहेत. तुम्ही जिथं महिलांच्या मतांसाठी तुम्ही जीवाचं रान करून राहिले तिथं अशा प्रकारे कॅटेगराईज करून तुम्ही महिला जननीचा आपला अपमान करून राहिले म्हणजे तुमची मानसिकता काय आहे हे समजतं आहे. महिला काय उपभोगायचं साधन आहे का? अशा प्रकारे तुम्ही कॅटेगराईज कसे करू शकतात? तुमची मानसिकता इथे दर्शवते आहेत. अजितदादांनी आणि सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या आमदारांना कंट्रोलमध्ये ठेवावं. ह्या प्रकारचं महिलांचं कॅटेगरायझेशन कोणीच खपवून घेणार नाही. आणि तुम्ही जर संसारामध्ये या सगळ्या गोष्टी करत असाल तर मग संसार आणि समाज तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.